नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे आपण सर्वांचं VSchool ऍप मध्ये स्वागत करतो. आज आपण इयत्ता पहिलीच्या बा आर्थिक पाठ्यपुस्तकातील वाहनांमधील सुरक्षितता व्हेकल सेफ्टी हा पाठ पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या पाठामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाहनांमधून प्रवास करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल आपण माहिती करून देणार आहोत, त्यांना जागरूक करणार आहोत. वाहनांमधून प्रवास करताना कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल आपण त्यांना माहिती करून देणार आहोत. चला तर मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, धावती लोकल पकडू नये. आपण पाहतोय इथे लोकल आहे आणि हा व्यक्ती धावत जाऊन ती लोकल पकडणार आहे, यामुळं त्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो, त्याला इजा पोहोचू शकते. त्यामुळे आपण धावती लोकल पकडू नये. डोंट बोर्ड द ट्रेन व्हेन इट्स ऑन द मूव. समजलं? तर आपल्याला धावती लोकल पकडायची नाही, ते आपण करायचं नाही. बस मध्ये रांगेने चढावे. आपण पाहतो मित्रांनो की बस स्टँडवरती लोक बस मध्ये चढण्यासाठी खूप गर्दी करतात, गोंधळ करतात, परंतु आपण तसं करायला नको. आपण बस मध्ये चढताना रांगेमध्ये चढले पाहिजे. स्टँड इन अ क्यू व्हाइल बोर्डिंग अ बस. समजलं? गाडी सीट बेल्टचा वापर करावा. जेव्हा आपण गाडी चालवतो, कार चालवतो, चार चाकी वाहन चालवतो, तेव्हा मित्रांनो हा सीट बेल्ट बांधणं खूप गरजेचं आहे, कारण यामुळे एअर बॅग ओपन होते आणि अपघाताच्या वेळी आपल्याला कुठलीही इजा होत नाही. त्यामुळे गाडी सीट बेल्टचा वापर करावा. यूज द सीट बेल्ट व्हाइल ड्रायव्हिंग अ कार. ओके. बस मध्ये बसून बाहेर भोकावू नये. पहा मित्रांनो, या चित्रामध्ये एक मुलगी बस मधून हात बाहेर काढलेला आहे आणि बाहेर डोकावते आहे, तर हे चूक आहे. असं आपल्याला करायचं नाही. बस मध्ये बसून बाहेर डोकावू नये. डोंट पिक आउट व्हाइल ट्रॅव्हलिंग बाय द बस. ओके. धावत्या वाहनातून उतरणे हे चूक आहे मित्रांनो, हे आपल्याला करायचं नाही. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकताय एक ट्रेन जात आहे आणि या धावत्या ट्रेन मधून उतरल्यामुळे या दोन स्त्रिया या ठिकाणी पडलेल्या तुम्हाला दिसत आहेत. त्यामुळे आपण धावत्या वाहनातून कधीही उतरू नये. धावत्या वाहनातून उतरणे हे चूक आहे, हे आपल्याला करायचं नाही. गेट आउट ऑफ द व्हेकल व्हेन इट इज इन द मोशन. हे चूक आहे, आपल्याला असं करायचं नाही. स्कूटर चालवताना हेल्मेटचा वापर करावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप सारे लोक गाडी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट घातलेले पाहिले असतील, तर हेल्मेटमुळे आपल्या डोक्याची सुरक्षितता होते, अपघातापासून आपला बचाव होतो. त्यामुळे आपण स्कूटर चालवताना हेल्मेटचा वापर करावा. यूज द हेल्मेट व्हाइल रायडिंग अ स्कूटर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वाहनांमधील सुरक्षिततेबाबत माहिती पाहिलेली आहे. आता आपण काय बरोबर आणि काय चूक हे याबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. तुम्ही मला सांगणार आहात की वाहनाच्या सुरक्षिततेमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाही. चला तर मग पाहूया. धावती लोकल पकडू नये हे बरोबर आहे की चूक आहे? अगदी बरोबर. तर धावती लोकल आपल्याला पकडायची नाही आहे, कारण की त्यामुळं आपला अपघात होऊ शकतो. बस मध्ये रांगेने चढावे हे योग्य की अयोग्य? योग्य. बस मध्ये आपण चढताना रांगेने चढले पाहिजे. गाडी सीट बेल्टचा वापर करावा. सांगा बरं, योग्य की अयोग्य? बरोबर, योग्य आहे, कारण सीट बेल्टमुळे आपला अपघातापासून बचाव होतो. बस मध्ये बसून बाहेर डोकावले योग्य की अयोग्य? सांगा बरं. बरोबर, चूक. हे बस मध्ये बसून बाहेर डोकावणे हे चूक आहे. धावत्या वाहनातून उतरणे योग्य की अयोग्य? सांगा बरं. बरोबर, धावत्या वाहनातून उतरणे हे चूक आहे, आपण असं करायला नको. स्कूटर चालवताना हेल्मेटचा वापर करावा. सांगा बरं, योग्य की अयोग्य? छान, हे योग्य आहे. स्कूटर चालवताना आपण हेल्मेटचा वापर करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वाहनांमधील सुरक्षितता याबाबत माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.